सर्वधर्म संघातर्फे काकासाहेब बर्वे छात्रालय येथे आप्पा करंदे यांचं शिवाजी आणि बुद्ध या विषयावर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. धुळे शहरातील काकासाहेब बर्वे छात्रालयात सर्वधर्म संघातर्फे शिवाजी आणि बुद्ध या विषयावर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. आप्पा करंदे यांनी व्याख्याते म्हणून मार्गदर्शन केलं. यावेळी प्राचार्य बीबी महाजन, इंजिनियर जैनुल ओबेद्दीन शेख, गुलाबराव देवरे, डॉक्टर शरद वाणी, श्रीकृष्ण बेळसे, शाहीर श्रावण वाणी, भास्कर अमृतसागर आदी उपस्थित होते. प्रजेच्या कल्याणासाठी असे हे राजमुद्रा केलेली आहे आणि प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे म्हणजे शिवाजी महाराजांचं जे राज्य आहे ते उत्तरोत्तर विकसित होत गेलेलं आहे. याच अनुषंगाने हा जो विषय आपण घेतलेला आहे बौद्ध धर्म आणि शिवाजी महाराज, शिवाजी महाराजांच्या संदर्भात या ठिकाणी आपण बऱ्याच लोकांचं जीवनचरित्र आपण शिवाजी महाराजांनी वाचलेलं असेल की शिवाजी महाराज आणि आरमार, शिवाजी महाराज रणसंग्राम, शिवाजी महाराज राज्यनीती, शिवाजी महाराज दुर्ग बांधणी, शिवाजी महाराज व्यवस्थापन किंवा आता नवीन गेलं याच्या नंतर की स्पीड ॲक्शन आणि सरप्राईज म्हणजे गतिमानता हल्ल्यामध्ये, त्यानंतर अतिशय कृतीने हे जे गुण शिवाजी महाराजांचे आहेत आणि याच्या अनुषंगाने वेगवेगळे अभ्यासक शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र कार्य मांडत असतात. पण असा काही विषय अजून माझ्याही वाचनात नाही की शिवाजी महाराज आणि बौद्ध धर्म असा विषय मी पण ऐकलेला नाही किंवा सोशल मीडियावर पण दिसत नाही. तर हा एक चांगला एक नवा विचार या ठिकाणी आलेला आहे. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे.